केएमएस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे। नमस्कार, केएमएस न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। 12वीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात, हिंदू एकता विद्यार्थी सेनेची मागणी। कराड ते काठमांडू असा यशस्वी सायकल प्रवास करणाऱ्या रोटरी क्लबच्या 4 सदस्यांचे कराडमध्ये उत्साहात स्वागत। आणि सह्याद्री प्रकल्पात आढळला हिमालयात आढळणारा मोरकंटी लिटकुरी पक्षी। सविस्तर बातम्या पाहूयात छोट्याशा ब्रेक नंतर। श्री शिवशंकर ज्वेलर्स, शुद्धता आणि विश्वासाची परंपरा जपणारं कराड मधील गॅरंटेड दागिन्यांचं माहेर घर। मन प्रसन्न करणारे सुसज्ज दालन आणि मन मोहवणाऱ्या दागिन्यांच्या नयनरम्य कलाकृती अनुभवण्यासाठी श्री शिवशंकर ज्वेलर्सच्या भव्य शोरूमला एक वेळ अवश्य भेट द्या। नातं विश्वासाचं, नातं आपुलकीचं, नातं स्वच्छ निर्भय सोन्यासारखं। श्री शिवशंकर ज्वेलर्स, गोदावरी प्लाझा, हेड पोस्ट ऑफिस शेजारी, शनिवार पेठ, कराड। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं केबीएस न्यूज मध्ये स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। 12वीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, परंतु गेली 2 वर्ष 80% शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने झालं असल्यानं 12वीच्या परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्या अशी मागणी हिंदू एकता विद्यार्थी सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। याबाबतचं निवेदन देखील हिंदू एकता विद्यार्थी सेनेच्या वतीनं विविध कॉलेजेसना देण्यात आलंय। कोरोनाच्या काळात शिक्षणाची पद्धत पूर्णपणे बदलली असून गेली 2 वर्ष विद्यार्थ्यांचे अपवाद वगळता 80% शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं झालं आहे। मात्र आता अचानक शिक्षण विभागाने परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी गोंधळून गेले आहेत। ऑनलाईन शिक्षण व ऑफलाईन शिक्षणामध्ये फरक असून आता अचानक ऑफलाईन परीक्षा झाल्या तर विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडणार आहे। यामुळे या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात अशी मागणी हिंदू एकता विद्यार्थी सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। हिंदू एकता आंदोलन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी सेनेनं विविध कॉलेजेसना या विषयाबाबत निवेदन दिलं। आज हिंदू एकता विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं गेले वर्षभर कोविडच्या महामारीमध्ये विद्यार्थ्यांचं ऑनलाईन कॉलेज घेण्यात आलं, परंतु अचानकरित्या 12वी असेल, 11वी असेल, FY असेल या सर्वांची ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं। त्याच्या विरोधात आज हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि ही परीक्षा ही ऑनलाईनच व्हावी अशा दृष्टिकोनातून प्रत्येक कॉलेजला हे निवेदन देण्यात येत आहे आणि ती निवेदनं त्यांनी महाराष्ट्र शासनापर्यंत पोचवावं आणि त्याची योग्य दखल महाराष्ट्र शासनानं घ्यावी अशा दृष्टिकोनातून हे निवेदन देण्यात आलेले आहे। याचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे रोहितजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आलं। मला असं वाटतं की गेले वर्षभर की ऑनलाईन जेव्हा कॉलेज होत होतं त्यावेळेला प्रेझेंटी घेण्यात येत होती किंवा घेण्यात येत पण नव्हती, परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला असं कळवण्यात येतं की आपल्या प्रेझेंटीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, परंतु मला असं वाटतं की हे या कॉलेजच्या जे कॉलेजेस आहेत त्यांनी हे गोष्ट न धरता सरळ मार्गानं ही परीक्षा ही ऑनलाईन घ्यावी आणि त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याकडं मोबाईल होता असं नव्हतं, परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल होते त्या विद्यार्थ्यांना बऱ्याच ठिकाणी नेटचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णपणे हे 12वीचं शिक्षण घेता आलेलं नाही। परंतु ही जर ऑफलाईन परीक्षा झाली तर किती विद्यार्थी त्यामध्ये पास होतील, कालचंच उदाहरण वडगाव हवेलीमध्ये एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे, परंतु सगळे विद्यार्थी हे सगळे दडपणाखाली आहेत की आपलं शिक्षणच घेतलं नाही पूर्णपणे आणि आपण परीक्षा कुठल्या बेसवर द्यायची, हे प्रत्येक विद्यार्थिनींना दडपण आहे, हे दडपण दूर व्हावं अशा दृष्टिकोनातून हिंदू एकता विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आलेलं आहे। याचा योग्य तो विचार हा कॉलेजेस करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। धन्यवाद। ईट ऑर्गॅनिकचा संदेश देण्यासाठी कराड ते काठमांडू असा यशस्वी सायकल प्रवास केलेल्या रोटरीच्या 4 सदस्यांचे कराड शहरामध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं। ऑर्गॅनिक फूडचा संदेश देण्यासाठी कराड ते काठमांडू असा 25 दिवसाचा यशस्वी सायकल प्रवास करून कराडमध्ये परतलेल्या रोटरीच्या विजय वरुडे, शिवाजी कंसे, अमरीश जोशी व जितेंद्र अवळकर या चौघांचे कराडमध्ये दत्त चौक इथे उत्साहात स्वागत करण्यात आले। युवा नेते सारंग पाटील, लोकशाही आघाडीचे नगरसेवक सौरभ पाटील, रोटरीचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे यांच्या हस्ते या सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला। यावेळी रोटरीचे सचिव अभय पवार,
प्रोजेक्ट चेअरमन जगदीश वाघ, असिस्टंट गव्हर्नर डॉ राहुल पासे, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर प्रबोध पुरोहित, किरण जाधव यांच्यासह शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य व विविध मान्यवर उपस्थित होते. आणि आमचे माझे तीन मित्र रोटरियन शिवाजी कनसे अंबरीश जोशी आणि रोटरियन राजेंद्र आवळकर या तिघांनी रोटरी क्लब कराडतर्फे ईट ऑर्गॅनिक फूड हे बायसिकल कॅम्पेन हा एक अनोखा आणि आगळा वेगळा कार्यक्रम राबवला होता. आम्ही कराड ते काठमांडू हा 2200 किलोमीटरचा सायकल प्रवास साधारणपणे 24 दिवसामध्ये पूर्ण केला. या प्रवासामध्ये ईट ऑर्गॅनिक फूड किंवा सेंद्रिय खाण्याचं महत्त्व आम्ही जिथे जिथे लोक भेटतील तिथे लोकांना सांगत गेलो आणि या उपक्रमाचा प्रसार आम्ही बऱ्यापैकी करत गेलो. 24 दिवस हा सायकल प्रवास करत असताना सायकल मेंटेनन्स, फिजिकल मेंटेनन्स किंवा अशा बऱ्याच अडचणी येत गेल्या, पण त्या अडचणींमधून मार्ग काढत आम्ही तसंच पुढं जात राहिलो. आणि हा उपक्रम यशस्वी करताना किंवा यशस्वी होताना आज मला खूप आनंद आणि समाधान होत आहे की नशिबाने आम्हाला बऱ्यापैकी साथ दिली आणि हा उपक्रम आम्ही अनेक अडचणीतून मार्ग काढत पूर्ण करू शकलो. त्याबद्दल आणि आम्हाला पाठीमागे सपोर्ट केल्याबद्दल रोटरी क्लब कराड आणि वाटेवरचे सर्व रोटरी क्लब, त्यानंतर महामहिम खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब आणि आमचे सर्व मित्र आप्तेष्ट आणि लोकांनी जे सपोर्ट केले किंवा जे आम्हाला इकडून प्रोत्साहन देत राहिले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि खरं तर आणि त्याच्या पाठीमध्ये जो संदेश होता बाबाने जसं सांगितलं की ऑर्गॅनिक पिकवायला पाहिजे, जसं खायला पाहिजे, मध्यंतरी काय झालं बाबा श्रीलंकेचा एक अनुभव असा घेतला की त्यांनी काय केलं ऑल ऑफ अ सडन ऑर्गॅनिकने वळले. श्रीलंका हा ते ऑल ऑफ अ सडन ऑर्गॅनिकने वळले, पण त्याच्यामुळे झालं काय ऑर्गॅनिकमध्ये उत्पादन कमी येतं, उत्पादन हे क्वालिटीचं येतं पण त्याची क्वांटिटी कमी असते. भारतासारख्या देशाला ह्याकडे वळत असताना टप्प्याटप्प्यानं कुठेतरी एक सेंट्रलाइज भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे की जेणेकरून येणाऱ्या पिढीमध्ये आज आम्ही बघतोय कॅन्सरसारख्या गोष्टीचं प्रमाण खूप का वाढलंय, त्याचं कारण काय आहे तर याचं कमालीचं जे पेस्टिसाईड वापरले जातात त्या पेस्टिसाईडचा वापर करून येणारी पिढी ही कॅन्सरग्रस्त व्हायला लागली, यामुळे कुठेतरी आपण जागा व्हायला पाहिजे. याच्याबद्दल तुम्ही खूप चांगल्या रीतीनं कराड ते काठमांडू हा प्रवासामध्ये प्रबोधन केलं याबद्दल हा खरं हेतूसुद्धा खूप मोठा आहे. निश्चितच मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं ही तुमची मोहीम यशस्वी झाली येणाऱ्या कालावधीमध्ये ईट ऑर्गॅनिक हा तुमची मोहीम हा संदेश सुद्धा भारतामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांचं कराडच्या नागरिकांच्या वतीनं स्वागत करतो. आमदार बाळासाहेब पाटील व सर्व आमच्या पाटील कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी आपलं स्वागत करतो. पुढच्या पुढील भावी वाटचालीसाठी अजून कुठली मोहीम असतील तुमच्या तर त्यासाठी सुद्धा आम्हाला आधी कळवत जावा, नक्की आम्हाला सुद्धा काय होईल ना होईल एवढं त्यामध्ये सहकार्य या ठिकाणी आम्ही अपडेट करत राहू. मोहीम प्रोजेक्ट चेअरमन जगदीश वाघ, कोऑर्डिनेटर किरण जाधव, प्रबोध पुरोहित, एजी राहुल फासे आणि आमचे क्लबचे सदस्य या सर्वांच्या मते हे ठरली ही मोहीम फते करण्याचा आज योग आला आहे. ह्या सर्वांचं रोटरी क्लबच्या वतीनं डीजी ओमप्रकाश मोतीपावले, डीजी एन स्वाती हेरकर यांच्या वतीनं मी कराड नगरीमध्ये आपल्या चौघांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या छोट्याखाणी कार्यक्रमासाठी कार्यक्रमाप्रसंगी आपले आदरणीय खासदार साहेब यांच्या वतीनं सारंगबाबा इथे उपस्थित आहेत, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही हा मेसेज पोहोचला होता त्यांच्या वतीनं स्वरूप दत्ता इथे उपस्थित आहेत, या दोघांचाही मी आभार व्यक्त करतो. डीवायएसपी साहेब, रणजित पाटील साहेब, बी आर पाटील साहेब यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. या प्रोजेक्ट सुरू करताना आपले कराडचे आदर्शयुक्त बेलवणकर सर जे नेहमी अनेक ठिकाणी प्रसंगानं जात असतात त्यांचंही आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन मिळालेलं आहे, त्यांचंही नाव मी इथं मुद्दाम घेतो, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. तर अशा या प्रसंगी आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. शिवराय ट्रॅकिंग ग्रुपचे सदस्य असतील, रोटरी क्लबचे सदस्य आहेत, पत्रकार बंधू या सर्वांच्या वतीनं मी स्वागत करतो. धन्यवाद. पाटण तालुक्यातील सह्याद्री प्रकल्पात हिमालयात आढळणारा मोरकंठी लिटकुरी या पक्ष्यासह अनेक नवीन पक्ष्यांचे दर्शन होत असल्याने पक्षी मित्रांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे. पाटण तालुक्यातील सह्याद्री प्रकल्पात आजपर्यंत
वेगवेगळ्या 254 प्रजातींची नोंद झाली आहे. त्याचबरोबर काही पाहुणे पक्षी देखील येथे तात्पुरते स्थलांतरित होतात. सध्या हिमालयात आढळणारा मोरकंटी लिटकुरी याच्यासह अन्य काही पक्ष्यांचे प्रकल्पात दर्शन होत असून हिवाळ्यानंतर हे पक्षी पुन्हा उत्तरेकडे स्थलांतरित होतील. पश्चिम घाटात 500 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 254 प्रजातींची नोंद सह्याद्री प्रकल्पात झाली असून काही प्रदेशनिष्ठ पक्ष्यांच्या प्रजाती केवळ सह्याद्रीतच आढळतात. येथील समृद्ध पक्षी जीवन पाहता भारतीय पक्षी संवर्धन संस्था व BNHS या संस्थांनी कोयना व चांदोली जंगल क्षेत्राला महत्त्वाचे परिक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. सह्याद्रीत कीटक बक्षी, मांस बक्षी, रस पिणारे, फळ खाणारे, शिकारी, बिया खाणारे, मासे खाणारे असे विविध प्रकारचे पक्षी आहेत. त्याचबरोबर काही पक्षी स्थलांतरित होऊन मर्यादित कालावधीसाठी या प्रकल्पात वास्तव्य करतात. सध्या त्यापैकीच एक असणारा मोरकंटी लिटकुरी अर्थात नील टवा नावाचा पक्षी प्रकल्पात पाटण खोऱ्यात आढळून येत आहे. कर्णमधील आकाश जटार हे सह्याद्रीत पक्ष्यांच्या आदिवासाचा अभ्यास करत असताना त्यांना हा पक्षी आढळून आला. हिवाळ्यात हिमालयातील तीव्र थंडीपासून बचाव करण्यासाठी हा पक्षी 2000 किलोमीटरचा प्रवास करून दक्षिणेत येतो आणि हिवाळ्यानंतर पुन्हा तो उत्तरेकडे मार्गक्रमण करतो असे सह्याद्रीचे अभ्यासक योगेश शिंगण यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाचे वाईल्ड विक्रीचे नवे धोरण हे समाजाच्या हिताचे नसून सरकारने ते त्वरित मागे घ्यावे अशी मागणी शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी केली आहे. काल परवाच महाराष्ट्र सरकारनं संबंध महाराष्ट्रामध्ये मॉलमध्ये दुकानामध्ये गल्लीबोळात वाईन एक दारूचा नवीन प्रकार हे विक्रीची खुली परवानगी देण्याचं धोरण जाहीर केलं. आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारने परमिट रूम, बिअर बार, देशी विदेशी मद्यविक्री या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये लोक दारुडे कसे होतील अशा दृष्टीनं धोरण आखलं. आम्हाला मान्य आहे की सरकारला याच्यामधून महसूल मिळतो, परंतु महसूल मिळवण्याचा हा राजमान्य मार्ग करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. वास्तविक समाज मान्यता या प्रकरणाला नाही आहे आणि म्हणून काल परवा जे धोरण जाहीर केलं ते धोरण अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्राची युवा पिढी बर्बाद करणारं धोरण आहे. आता तर सरकार पुढे जाऊन एकाच वेळेला असंही करेल की शाळा महाविद्यालयाच्या जवळ किंवा त्यांच्या स्टोअर्समध्ये आणि देवळाच्या बाहेरसुद्धा वाईन विक्रीची परवानगी देईल. शेतकऱ्यांच्या नावावरती हे जे काही खपवायचं चाललेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांच्या स्वतःच्या वायनरीज आहेत. मी तर असं ऐकलेलं आहे की वाईन उद्योगातले जे बडे उद्योगपती आहेत या उद्योगपतीशी महाराष्ट्र सरकारनं काही साठवलोटं केलं आहे का आणि त्यांच्या वाईनला जास्तीत जास्त गिरायक मिळावं म्हणून हा प्रयत्न केलेला आहे का अशी रास्त शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. ज्या सरकारला राजमान्यतेनं आणि शिष्ट मार्गाने आपल्या महाराष्ट्राच्या जमाखर्चासाठी निधी जमवता येत नसेल वास्तविक पाहता त्या सरकारला सत्तेवर आणण्याचा काही अधिकार नाही असं माझं मत आहे. युवा पिढी बर्बाद होणार आहे आणि समाजामध्ये फार मोठं अस्वास्थ्य यामधून निर्माण होणार आहे, गुन्हेगारी वाढणार आहे. तो असा अत्यंत प्रतिगामी अत्यंत चुकीचा निर्णय कसा काय घेतला गेलेला आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. सामान्य माणसातून या निर्णयाच्या विरोधात फार तीव्र प्रतिक्रिया आहेत. विशेषतः माता, भगिनी, महिला, मुली यांच्यावरती तर होणारे अत्याचार या अशा निर्णयानं वाढणार आहेत. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. आणि आता पाहूया श्री शिवशंकर ज्वेलर्स मधील सोने आणि चांदीचे बाजार भाव. सोने 24 कॅरेट 47,850 रुपये, 22 कॅरेट 45,050 रुपये आणि चांदी प्रति 1 किलो 64,500 रुपये. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. 12वीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात, हिंदू एकता विद्यार्थी सेनेची मागणी. कराड ते काठमांडू असा यशस्वी सायकल प्रवास करणाऱ्या रोटरी क्लबच्या 4 सदस्यांचे कराडमध्ये उत्साहात स्वागत. आणि सह्याद्री प्रकल्पात आढळला हिमालयात आढळणारा मोरकंटी लिटकुरी पक्षी. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. तोपर्यंत पाहत राहा KMS न्यूज, स्पंदन मनांचं, नात आपुलकीचं. नमस्कार.
केएमएस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।